माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या अडचणींमध्ये वाढ झालेली आहे. अनिल देशमुख यांच्या नागपूरमधल्या निवासस्थानी आज सकाळीच ईडीनं छापेमारी केलेली आहे. अनिल देशमुखांच्या नागपुरातल्या घरावर हे छापे टाकलेत आणि ईडीकडून देशमुखांच्या घरी झाडाझडती सुरू आहे. ईडीचे जवळपास 6 ते 7 अधिकारी या ठिकाणी झाडाझडती घेतात अनिल देशमुखांना, त्यामुळे आज अटक होण्याची देखील शक्यता आहे. अनिल देशमुख मुंबईत नसल्याची माहिती कळतीय. 100 कोटी रुपयांच्या खंडणी प्रकरणात पोलीस अधिकारी परमबीर सिंग यांच्या आरोपानंतर अनिल देशमुख यांच्यावर ईडीनं गुन्हा दाखल केला होता. 25 मेला अनिल देशमुखांशी संबंधित नागपुरातल्या तिघांकडे ईडीनं चौकशी केली होती आणि अनिल देशमुख यांच्या घराबाहेर बंदोबस्तासाठी आता CRPFचे जवान देखील तैनात करण्यात आलेले आहेत. त्यामुळे आज आता अनिल देशमुखांना अटक होणार का याकडे सगळ्यांचं लक्ष लागलेलं आहे. राज्याचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या नागपूरमधल्या निवासस्थानावर आणि मुंबईतल्या घरावर देखील ईडीनं छापा टाकलेला आहे. आज सकाळीच ईडीनं या कारवाईला सुरुवात केली आहे. GPO चौकातल्या त्यांच्या निवासस्थानी हे छापे टाकलेले आहेत. 6 ते 7 अधिकारी या ठिकाणी उपस्थित आहेत. CRPFचा मोठा फौजफाटा या ठिकाणी तैनात करण्यात आला आहे. अनिल देशमुख यांच्या अडचणींमध्ये आता एकंदरीतच वाढ होताना दिसतेय. मुंबईमधल्या त्यांच्या घरावर देखील ईडीनं छापे टाकलेले आहेत आणि या ठिकाणी देखील चौकशी सुरू आहे. तर गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी या संदर्भात काय प्रतिक्रिया दिली आहे पाहूया. त्या संदर्भामध्ये मी काही बोलण्याची गरज आहे असं वाटत नाही, कारण त्याच्यामध्ये आता ती यंत्रणा आहे, ती यंत्रणा आपापल्या पद्धतीने त्या ठिकाणी तपास करते आणि हे मॅटर सबज्युडिस पण आहे, त्याच्यामुळं या संदर्भामध्ये मी जास्त बोलणं उचित होणार नाही. तर माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या अडचणी आता आणखी वाढलेल्या आहेत आणि एक शक्यता वर्तवली जाते. माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांना अटक होण्यासंदर्भातली ही शक्यता आहे, त्यामुळे आता संपूर्ण राजकीय वर्तुळाचं लक्ष याकडे लागलेलं आहे. सध्या अनिल देशमुख नेमके कुठे आहेत याबाबत मात्र कुठलीही बातमी पुढे येत नाही आहे. मुंबईमध्ये देखील ते नाही आहेत असंही कळतं आहे. 2 दिवसांपूर्वी दिल्लीमध्ये जाऊन राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांची अनिल देशमुख यांनी भेट घेतलेली होती. या भेटीमागचं नेमकं कारण काय होतं हे अजूनही कळलेलं नाही आहे. त्यामुळे अनिल देशमुखांच्या आजच्या त्यांच्या घरावर आज जे छापे मारलेले आहेत त्यासंदर्भात आता त्यांच्या अडचणी आणखी वाढत चालल्यात. या संपूर्ण महिनाभरातली आता ही दुसऱ्यांदा ईडीनं केलेली कारवाई आहे. याआधी देखील ईडीनं छापे मारलेले होते, छापा टाकलेला होता. त्याचप्रमाणे अनिल देशमुख यांच्या संबंधित ज्या 3 व्यक्ती होत्या त्यांच्याकडे सुद्धा ईडीनं चौकशी केलेली होती, त्यामुळे एकंदरीतच ईडीच्या कारवाईला गेल्या काही दिवसांमध्ये वेग आलेला दिसत होता आणि आज त्यामधलं पुढचं सत्र म्हणजे त्यांच्या नागपूरमधल्या घरी सिव्हिल लाईन्स इथे त्यांचं निवासस्थान आहे या ठिकाणी देखील या ठिकाणी आज ईडीनं छापे टाकलेले. 6 ते 7 अधिकारी या ठिकाणी उपस्थित आहेत या छाप्यांसाठी आणि झाडाझडती सुरू आहे. तर इकडे मुंबईमध्ये अनिल देशमुख यांचं निवासस्थान, या ठिकाणी देखील ईडीचे अधिकारी उपस्थित आहेत, या ठिकाणी देखील छापा टाकला जातो आहे. त्यामुळे या पुढचं सत्र कारवाईचं नेमकं काय असू शकतं याबाबत बऱ्याच शक्यता वर्तवण्यात येतात, त्यामध्ये अनिल देशमुख यांना अटक होण्याची देखील शक्यता आहे. मराठ्यांची तळपती तलवार म्हणजे